अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख येथील रंभापूर या मुख्य रस्त्याचे खडीकरण खासदार दर व आमदारांच्या निधीतून दोन हजार एकवीस वर्षीच प्राप्त झाला मात्र दोन वर्षापासून अद्यापही येथील कामे प्रलंबितच आहे रस्त्याचे खडीकरण पाहून कंत्राटदाराने कामात अनियमितता केल्याचे दिसून येत आहे मोठे सिमेंट पोल पूल म्हणून टाकण्यात आले मात्र ते सुद्धा अद्यापही खुलेच आहे आता याच रस्त्याने मोठी बडदड असल्याने नादुरुस्त बांधकामाने अपघात घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख येथील रंभापुरा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्याची वर्ध्रा शेतकऱ्यांच्या व शालेय विद्यार्थी झोटिंग महाराज संस्थाची भाविक कडून शॉर्टकट कर येण्याकरिता याच मुख्य रस्त्याने रहदारी करावी लागते त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना दोन हजार वीस व दोन हजार एकवीसपासनं या रोडसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागातून अंदाजित वीस लाख रुपयाचा स्थानिक खासदार निधी तसेच आमदार निधीमधून मोठा निधी प्राप्त झाला असून तरी गेल्या दोन वर्षांपासून या रोडचं खडीकरण काम अजूनपर्यंत अधुरे प्रलंबित पडले आहे या भ्रष्टाचारी ठेकेदाराने खडीकरण करून रोडवर फक्त बारा टिप्पर मुरूम टाकला कुठल्याच प्रकारची पाण्याची व्यवस्था रोलर दबायची व्यवस्था केलीच नाही उलट मध्ये माती मिश्रित खडीकरण अर्धवट केले आहे असा येथील शेतकऱ्यांचा स्पष्टपणे आरोप आहे रोड कडेवरील काठीचे झुडपे तोडले नाही रोडवरील मोठमोठी खड्डे बुजविले नाहीत व रोडच्या काठावरील मुरुमाचे ढीक अजूनपर्यंत रोडवर न टाकता जशच्या तसेच बेवारस अवस्थेत पडले आहे काम न करताच बिल काढण्यात आले आहे काम पूर्ण झाले हे दाखवण्यात आले आहे नाल्याच्या मुख्य ठिकाणी मोठा नाला असून बांधकाम न करता नुसतं थातूरमातूर नाल्या टाकून दिल्या आहेत त्या नाल्या त्यावेळेसपासनं फुटल्या तुटल्या काही वाहून गेल्या आहेत या ठिकाणी कितीतरी मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत गाडीचालक बेलजोडी गुरे ढोरे या खड्ड्यांमध्ये पडलेले असून शेतकरी वर्ग संकटात असून नरक्यातना आजपर्यंत भोगत आहे संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्ग या खडीकरण करून रोडची लवकरात लवकर पावसाळी पेरणी शेतीची मशागतीचे काम तोंडावरून पडले आहे अशा वेळी शेतीचे कामे पेरणी करण्याकरिता या रोडचे काम ताबडतोब बांधकाम विभाग व तेथील कार्यकारिणी इंजिनियर जबाबदार पदाधिकाऱ्यांनी हे काम मार्गी लावण्यात यावे अन्यथा जर हे काम आठवड्याभरात मार्गी नाही लागले तर उपसरपंच धीरज गीते व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेषराव खलोकार हे आमरण उपोषणाला बसणार आहेत असा इशारा यावेळी देण्यात आला